नमस्कार मित्रो, विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म, स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीचे फॉर्म आपण ऑनलाईन भरत असतो आणि हे फॉर्म आपण मोबाईलमध्ये सुद्धा भरू शकत असतो. आणि आपल्याला हे फॉर्म भरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस किंवा पीडीएफ फाईल ज्या आहे या आपल्याला अपलोड करायच्या असतात, त्याही दिलेल्या साईजमध्ये. मग आपण काय करतो, इमेजचं पीएनजी मध्ये कन्वर्ट करतो त्यासाठी वेगळं ऍप, इमेजची पीडीएफ तयार करतो त्यासाठी वेगळं ऍप, किंवा पीडीएफची इमेज तयार करतो त्यासाठी वेगळं ऍप, आणि पुन्हा साईज रिसाईज करण्यासाठी पुन्हा वेगळं ऍप, असे तीन चार प्रकारचे ऍप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करत असतो आणि त्या पद्धतीने आपण ते काम करत असतो. तर मित्रो, असे एक ऍप आहे की या सर्व वेगवेगळे ऍप डाऊनलोड केल्यानंतर आपण हे काम करत असतो, परंतु असं एक ऍप आहे की ही सर्व कामं त्या एकाच ऍपमध्ये आपल्याला करता येणार आहे. तर ते कुठलं ऍप आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रो, मी श्री सदाशिव पाटील. माझी युट्यूब चॅनल यज्यू अँड टेक फॉर टीचरचा आपण प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझी युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करणे कृपया विसरू नका. चला तर मित्रो, प्रत्यक्ष व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या मोबाईलमधील जे काही प्लेस्टोअर आहे ऍप, त्या प्लेस्टोअरला आपण ओपन करायचं आहे. प्लेस्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला इमेज कन्वर्टर असं टाईप करायचं आहे. या ठिकाणी इमेज कन्वर्टर जे आहे हे आपल्या समोर सर्च बॉक्सला दिसत आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऍप दिसतील. त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही ऍप आहे याला आपल्याला डाऊनलोड करायचं आहे. मी त्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर मित्र, हे ऍप माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाऊनलोड आहे, त्याच्यामुळे मला सरळ ओपनचं ऑप्शन दिसत आहे. मित्र, आपण हे ऍप प्रथम डाऊनलोड करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं. मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर हे जे ऍप आहे हे ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे काही जाहिरात असेल ती जाहिरात आपल्याला या ठिकाणी क्लोज करायची आहे. ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपण क्लोज करायची आहे. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अधिकचं चिन्ह दिसत आहे मित्रो, त्या अधिकच्या चिन्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता फोन आणि फाईल्स, मी या फोटो आणि फाईल्स, मी या ठिकाणी फोटो सिलेक्ट करतो. फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी आपली गॅलरी असेल, गॅलरी, मोबाईलची गॅलरी ओपन करायची. ओपन केल्यानंतर या पद्धतीने या ठिकाणी मी ही जी इमेज आहे, पॅन कार्ड आहे, ते पॅन कार्ड मी या ठिकाणी घेतो. आणि हे जो काही बाण आहे या बाणला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा मित्रो, या ठिकाणी जेपीजी, जेपीईजी, पीएनजी, जीआयएफ, पीडीएफ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल यांचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी कन्वर्टसाठी दिसत आहे. यापैकी आपल्याला जे हवं असेल त्यामध्ये आपण तो जो फोटो आहे, इमेज आहे, ती आपण कन्वर्ट करू शकतो. मी या ठिकाणी जेपीईजी सिलेक्ट करतो. जेपीईजी सिलेक्ट केल्यानंतर हा जो बाण आहे आपल्याला या बाणला पुन्हा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जी साईज आहे, मी साईज या ठिकाणी 185 अशी साईज घेतो. आपल्याला जी साईज हवी ती साईज आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण ते साईज त्याची रिसाईज करू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ती जी फाईल आहे ती कुठं लोकेशनला सेव्ह करायची आहे. तर मी या ठिकाणी फाईल फोन स्टोरेज मध्ये मी माझ्या नावाचा फोल्डर मी तयार केलेला आहे. आपण सुद्धा फोन स्टोरेज मध्ये या पद्धतीने आपण फोल्डर तयार करू शकता. मी या ठिकाणी हे माझ्या नावाचा फोल्डर आहे त्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ऑप्शन आहे, सिलेक्टला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी हा जो बाण आहे या बाणला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर याला आपण येसला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी ऍप क्लोज करायची आहे. मित्रो, या पद्धतीने ही फाईल कन्वर्ट झालेली आहे आणि या ठिकाणी हे बरोबरचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी डोळे दिसत आहे. तर आपण त्या ठिकाणी ती फाईल बघायची असेल तर आपण जेपीईजी मध्ये बघा मित्रो, या ठिकाणी जेपीईजी मध्ये ही फाईल कन्वर्ट झालेली आहे. आणि या पद्धतीने कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला ही जी फाईल आहे या ठिकाणी बरोबरच्या चिन्हाला आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता ह्या ऍपमध्ये आपण बाहेर पडूया. बाहेर पडल्यानंतर जे काही मोबाईलमधील फाईल मॅनेजर आहे हे फाईल मॅनेजर आपण ओपन करूया. फाईल मॅनेजरमध्ये ती फाईल सेव्ह झालेली आहे का, आणि झालेली असेल या ठिकाणी हे फोन स्टोरेज बघा मित्रो, फोन स्टोरेजमध्ये ही या ठिकाणी सदाशिव आणि या ठिकाणी ती जी फाईल आहे ती फाईल या ठिकाणी आलेली आहे. आपण त्याला ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपण या ठिकाणी त्याचे डिटेल्स आपल्याला चेक करायचे. बघा मित्रो, 173 KB त्याची साईज झालेली आहे आणि या ठिकाणी जेपीईजी हा फॉर्मॅट आपल्याला दिसत आहे. या पद्धतीने मित्रो, आपण जे काही इमेज आहे त्याची आपण फोटोची जेपी इमेज तयार केलेली आहे. त्याच्यानंतर मित्रो, या ठिकाणी आपण जे काही पीडीएफ फाईल असेल तर त्या पीडीएफ फाईलला सुद्धा या ठिकाणी आपण
इमेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर करू शकतो आपण, तो तेही करून बघू। अधिकच्या चिन्हाला क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर फाईलवर क्लिक करतो मी, फाईलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे काही डॉक्युमेंट आहे मी याला क्लिक करतो, याला क्लिक केल्यानंतर मी हा जो बाण आहे पुन्हा बाणला क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर मला जेपीईजी मध्ये ती फाईल हवी, पुन्हा मी बाणला क्लिक करतो, क्लिक केलं तर साईज ती जसं देतो, लोकेशन घेऊया, लोकेशन मध्ये पुन्हा मी सदाशिव या ठिकाणी ही जी फाईल आहे मी त्या फाईलला पुन्हा क्लिक करतो आणि सिलेक्ट करतो। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बाणला क्लिक करा, केल्यानंतर यसला क्लिक करा मित्रो, या पद्धतीने ही जी फाईल आहे ही फाईल कन्वर्ट झालेली आहे। बघायची असेल तर आपण या ठिकाणी बघू शकतो, हे बघा मित्रो ती फाईल कन्वर्ट झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला जर पुढे बघायचं बरोबर त्या चिन्हाला क्लिक करा, क्लिक केल्यानंतर या ऍपमधून पुन्हा बाहेर पडा, बाहेर पडल्यानंतर पुन्हा फाईल मॅनेजर मध्ये जाऊन फोन स्टोरेज आणि सदाशिव या ठिकाणी बघा मित्रो, जी काही पीडीएफ फाईल होती त्याची जेपीईजी इमेज या ठिकाणी तयार झाली। बघा मित्रो या पद्धतीने आपल्याला जी काही पीडीएफची इमेज सुद्धा तयार करता येणार आहे आणि इमेजची सुद्धा पीडीएफ सुद्धा आपल्याला तयार करता येणार आहे। तर या पद्धतीने हा व्हिडिओ आपल्याला एक मार्गदर्शन पर तयार केलेला आहे मित्रो, की कमी वेळात आपलं काम होईल आणि आपल्या मोबाईल सुद्धा फ्री होईल, या पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या मार्गदर्शनासाठी तयार केला होता। धन्यवाद मित्रांनो।